ये इकड़े मला बाय कर रुआ रू बाय ए रू ओकर एशीन हा ए बाळा ओकर एशीन बाय हाय ओकर एशीन मा जा लवकर। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे। फ्रेंड्स, आता सकाळचे 12 वाजलेले आहेत, आमचे जेवण वगैरे झालेले आहे। माझे हस्बंड सकाळी जातात हे तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी, ते 9:30 निघून जातात, त्यामुळे आमच्या घरचे कामं पण खूपच लवकर होऊन जातात, 10:00 पूर्ण कामं होतात। आता प्रांजू आणि स्वप्नील आणि रुही थोडं सामान आणण्याकरता गेलेले आहे इतवारीमध्ये, आणि रुईला थोडं बरं पण नाही आहे तर दवाखान्यात पण तिला दाखवणार आहे। मी पण आता काही जास्त बाहेर जाऊ शकत नाही कुठे, माझ्या पायाचा त्रास असल्यामुळं एकटी गाडी घेऊन जाऊ शकत नाही, म्हणून मी तुम्हाला बाहेरचे व्हिडिओ पण टाकू शकून नाही राहिली आहे। हा बघा, मार्केटमधून सामान आलेलं आहे, समजून नाही राहिलं कसं बनवा म्हणून, थोडा विचारच येत आहे यावेळेस आम्हाला। रू यावेळेस काही समजून नाही राहिलं, खूप विचार करून राहिलो आम्ही। बघा, हा चंद्र तयार केलेला आहे स्वप्नीलनी, करत आहे तो डेकोरेशन। थोडा आता भाजीच वगैरे आणायला गेला प्रांजू आणि तो सामान वगैरे आणलेलं आहे। हे बघा, गोड आणि चाय पत्ती वगैरे आणलेली आहे। गोड आम्ही याच्यासाठी आणतो की रात्री जेवण झाल्यानंतर सर्वांना थोडा थोडा खातात गोड आमच्याकडे। हे बघा चाय पत्ती, प्रांजू आणि स्वप्नील गेले होते, यांनी सामान आणलाय काही गणपतीचं, आणि हे पण आणलेलं आहे किराणा थोडाफार। रात्री जेवण झाल्याबरोबर थोडाफार गुळ खाल्ला की थोडा भरपूर फायदे आहे गुळापासनं। आता गणपती बाप्पा 2 दिवसावर आलेले आहेत, 2 दिवसानंतर सर्वांच्याचकडे गणपती महाराजचं आगमन होईल। जे लोक हमेशा दरवर्षी बसवतात ते त्यांच्याकडे आगमन होईल गणपतीचं, खूप छान वाटते 10 दिवस घरामध्ये, खूपच वातावरण चांगलं राहते। बघा डेकोरेशन। चला मग, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये।